रवींद्र बहिवाल लिखित गोष्ट गोष्टीचं नाव आहे नयनन छिदंती शस्त्राने. भाग दुसरा. आणि मग अविनाशच्या आवाजात उत्सुकता होती. मग काय, दुसऱ्या सकाळी ते मांजर पुन्हा विकीच्या खोलीत होतं. विकी त्याच्याशी खेळत बसलेला पुन्हा आम्हाला दिसला. मग मात्र आमचं धाबदनांदं. साहजिकच आहे, वर्करनी शांत असल्याचं दाखवत असला तरी अविनाशच्या आवाजातलं आश्चर्य लपून राहत नव्हतं. त्या आश्चर्यात थोडासा भीतीचा अंशी असल्याचं मालतीला जाणवलं. म्हणजे त्याला प्रसंगाचं गांभीर्य उमजू लागलं होतं. तर समजतंय तुला काही काही असेल तो प्रकार, तिनं अधीरतेनं विचारलं. त्यानं मान हलवली. अजून नीट नाही, पण तू तुझं बोलणं चालू ठेव की संपले तुझं बोलून. नाही, मालती म्हणाली, मुख्य प्रॉब्लेम पुढंच आहे आणि त्याचा विकीच्या आजाराशी संबंध आहे असे मला नक्की वाटतं. यांना नाही तसं वाटत, पण मला खात्री आहे म्हणून तर तुला बोलवणं पाठवलं अर्जंट. सविस्तर सांग, ऐकतो मी. तर मी सांगत होते, पुन्हा ते मांजर जागच्या जागी पाहून थरकाप उडाला माझ्या जीवाचा. आयुष्यात कधी नाही ते विकीच्या पप्पांनाही जाम भीती वाटली. मग आम्ही निश्चय केला ही ब्यात कशीही करून घालवायची. विकीपासून ते खेळणं कायमचं दूर करायचं. काहीतरी अनैसर्गिक मानवी त्यात नक्कीच होतं. काय केलं मग तुम्ही? विकी शाळेत गेल्यावर विकीचे पप्पा दुपारी ऑफिसातून घरी आले. आम्ही ते खेळणं त्याच्या खोलीतून काढलं आणि त्याच्यावर रॉकेल टाकून त्याला सरळ पेटून दिलं. काय? अविनाश जवळजवळ किंचाळला. अरे देवा, तुम्ही असं करायला नको होतं. तुमच्या कसं लक्षात आलं नाही की? पण मालतीचा चेहरा पाहून तो गप्प बसला. मालती मनाने अजूनही त्या दिवशीची घटना अनुभवती होती. ती फिकट चेहऱ्याने तशी जरा वेळ बसून राहिली आणि मग ती पुढं बोलू लागली. आम्ही केलं ते चूक होतं हे नंतर मला समजलं. ते खेळणं जाळून टाकून विकीचे पप्पा पुन्हा ऑफिसला जायला निघाले तेव्हा शाळेतून फोन आला. विकीला अचानक फार ताप चढला होता. अविनाशचा चेहरा काळवंडला होता. त्याच्या चेहऱ्यावर निरनिराळे भाव बदलत होते, पण मालतीला ते वाचता आले नाहीत. ती मनातून धसकून गेली. ती मग तीक्ष्णपणाने म्हणाली, हा योगायोग आहे असं यांचं म्हणणं आहे, पण मला मात्र वाटतं की विकीच्या तापाचा त्या मांजराशी काहीतरी संबंध असा. 2-3 दिवस मी गप्प राहिले, पण डॉक्टरी इलाज चालत नाही म्हटल्यावर तुला बोलवल्याशिवाय काय होतं माझ्या हातात? अविनाश काहीच बोलला नाही. मालती पुन्हा म्हणाली, अवि सांग ना, तू करू शकशील ना विकीला बरं? काय झालं, काही दिसतंय का तुला? कसली बाधा म्हणायची ही? अविनाशनं निराशेने मान हलवली. मालू, ते खेळणं जाळून तुम्ही मोठंच नुकसान करून ठेवलं. ते असलं असतं तर मला काही करता आलं असतं. आता फार उशीर झालाय असं वाटतं. म्हणजे नयनन छिदंती शस्त्रांनी नयनन दहती पावक नय चैन क्लेदयंतोप्यु न शोषयती मारुत. म्हणजे आत्मात्मा अविनाशी आहे, अमर आहे. त्याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही आणि वारा सुकू शकत नाही. ते माहिती मला, पण त्याचं काय? मालतीचा धीर सुटू लागला. उघडच नाही का ते मालू, ते मांजर, ते खेळणं, जे काय असेल ते? पुन्हा पुन्हा घरी परत येत होतं याचाच अर्थ? तुम्हाला वाटलं तितकं निर्जीव खेळणं नव्हतं ते. त्यात नक्कीच एखादा आत्मा होता. तुम्ही त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी त्याचा निवास ते खेळणं जाळून टाकलं, पण आत्म्याला थोडंच कुणी जाळू शकणार? आत्मा तर अविनाशी आहे. तो खेळण्यातून निघाला आणि विकीच्या शरीरात जाऊन बसला आहे. विकीचा जो ताप वाटतोय ना तुम्हाला, तो झगडा आहे विकीच्या मूळ आत्म्याचा या अनाहूत आत्म्याशी. खेळणं जाळल्यावर निराधार झालेला हा आत्मा जागा शोधत होता आणि त्याने विकीच्या शरीरात जागा मिळवली आहे. त्यातच हा संघर्ष आहे, झगडा आहे. पण हा झगडा कसा संपवायचा? मालती पार घाबरून गेली. ते खेळणं शिल्लक असतं तर त्याला परत पाठवता आलं असतं, पण तुम्ही तर, म्हणून मी म्हटलं, तुम्ही फार मोठी चूक करून ठेवली. मग आता उपाय? मालती अगदी रडकुंडीला आली होती. अविनाश विचारक्रांत होता. तोंडाने कसलेसे मंत्र पुटपुटत होता. संकटात असला तरी मार्गदर्शनासाठी त्याच्या गुरुची तो आराधना करत असे. मालतीला आठवलं, कधी न पाहिलेल्या त्या कुठल्या गुरुला चढावा मालतीने मनोमन सुरू केला. मालतीची शेवटची आशा म्हणजे अविनाश होता. त्यानंही हात टेकले तर असं होऊन चालणार नव्हतं. अचानक अविनाशचा चेहरा उजळला. तो मालतीला म्हणाला, हे खेळणं कुणी दिलं होतं विकीला? काही समजलं का? नाही ना. आता 15-20 दिवसापूर्वी त्याच्या 5व्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याला खूप गिफ्ट्स मिळाल्या होत्या. त्यातच ते होतं, पण त्याच्या रॅपरवर कुणाचंही नाव नव्हतं. काही वेळा होत असं?
होतं असं. गिफ्टवर चिकटवलेले स्टिकर कुठंतरी पडून जातात आणि मग ती गिफ्ट कुणी दिली हेच समजत नाही. काहीच नाही सांगता येणार नाही ना हे विद्रूप खेळणं कुणी दिलं हा प्रश्न मलाही पडला होता, पण मी खूप आठवायचा प्रयत्न केला. बाकीच्या गिफ्ट्स आणि आलेले लोक यांचा ताळमेळ लावायचा प्रयत्न केला, पण नाही समजलं ते. पण ते समजणं फार आवश्यक आहे मालू. ते खेळणं कुठून आलं, कुणी दिलं, का दिलं हे समजलं तरच आपण त्याच्यातल्या आत्म्याचं रहस्य उलगडू शकू. काहीही करून ते आपल्याला शोधून काढलंच पाहिजे. तोच एक शेवटचा आशेचा किरण आहे असं समज. आणि ते नाही शोधता आलं तर? अविनाश काही बोलला नाही, पण त्याच्या नजरेतली हताशा मालतीला दिसली. नक्की शोधून काढीन मी ते, ती निश्चयानं म्हणाली आणि विकीच्या खोलीतून बाहेर पडली. व्यावहारिक बाबतीत विवेक सबनीसांचं डोकं चांगलं चालत असे. त्यांना डॉक्टरी ज्ञान नव्हतं आणि मंत्रतंत्रावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता, म्हणून विकीच्या आजाराबाबत ते हतबुद्ध होऊन बसलेले होते. पण मालतीनं आता त्यांच्या बुद्धीला चालना देणारं काम त्यांना दिलं तेव्हा ते भाया सरसावून कामाला लागले. विकीला ते विचित्र गिफ्ट कुणी दिलं, का दिलं हे प्रश्न आजवर त्यांना अनेकदा पडले होते, पण त्यांनी कधी ते गांभीर्यानं घेतले होते. मात्र आज मालतीनं त्यांना जेव्हा सांगितलं की विकी बरा होण्यासाठी या प्रश्नांचं उत्तर अत्यावश्यक आहे, तेव्हा त्यांनी ते आव्हान म्हणून स्वीकारलं आणि विचारचक्र जोराने धावत होतं. पण त्यांना कसलाही सुगावा लागत नव्हता. अतिविचारांचा शिंत आता त्यांच्या मेंदूला जाणवू लागला होता. कुणी प्रत्यक्षदर्शी सांगू शकला असता, पण इथं तर ते गिफ्ट कुणी दिलं हे कुणीच पाहिल्याचं सांगत नाही आहे. फक्त ईश्वरानंच त्याला पाहिलं म्हणायचं. उपरवाला सब देखताय असं म्हणत त्यांनी उसासं सोडलं. पण स्वतःशीच काढलेल्या या उद्गारानं त्यांना मार्ग दाखवला. उपरवाला सब देखत आहे, त्यांना CCTV कॅमेऱ्याची ती प्रसिद्ध जाहिरात आठवली. होय, कॅमेरा. विकीच्या बर्थडे पार्टीचं व्हिडिओ शूटिंग त्यांनी करून घेतलं होतं. शिवाय त्यांच्या बंगल्याच्या दिवाणखान्यात, म्हणजे जिथं ही पार्टी झाली होती तिथं CCTV कॅमेरे देखील होते. गिफ्ट देण्याच्या वेळचं सगळं रेकॉर्डिंग जर नीट तपासलं तर काहीतरी मोलाचा सुगावा लागण्याची शक्यता होती. ते काळं मांजर एका उबडधोबड चंदरी वेष्टनात कसलंही स्टिकर किंवा कागद असल्याविना मिळालं होतं हे मालती व श्री सबनीसांना पक्कट आठवत होतं. त्यामुळे हे कोडं सोडवण्याची चांगली आशा होती. आणि एकदा कोण हा प्रश्न सुटला की का हा प्रश्न सोडवणे सोपे होणार होते. अर्थात CCTV कॅमेऱ्यातून ते शोधून काढणे क्लिष्ट काम होतं खरं, पण आता विवेक सबनीसांना दिशा मिळाली होती आणि त्या दृष्टीने ते हरसंभव प्रयास करून पाहणार होते. इकडे विकीच्या खोलीत मात्र बंद दरवाज्याच्या आड एक निराळच नाट्य घडत होतं. अविनाशनं त्याची सगळी पोतडी उलधळली होती. त्याच्या मालतीच्या कल्पनेहून विचित्राशा अनेक गोष्टी बाहेर पडल्या होत्या. त्याच्याकडे पाहण्याचं ती जाणीवपूर्वक टाळत होती. सारं लक्ष अविनाशवर खिळून होतोय. तो तरेतरेचे मंत्र पुटपुटत विकीच्या अंगावर पाणी अभिमंत्री जलाचा शिडकाव करत होता. मधूनच तो त्याच्या कपाळावर हात फिरवत होता, कधी मधूनच मनगट हातात पकडून तपासत होता. अविनाशच्या एका हातात गिधाडाचा वाळलेला पंजा होता आणि मधूनमधून फुंकर घालत तो विकीच्या चेहऱ्यावर त्या पंजात ओवाळत होता. हळूहळू विकीचा ताप वाढू लागला असावा. विकी आता लालबुंद दिसू लागला. मालतीला काळजी वाटू लागली, पण अविनाशचा तंत्रविधी अजून चालूच होता. मालती काही बोलायच्या किंवा विचारायचा धाडस झालं नाही मालतीला. अविनाशची मंत्र म्हणण्याची गती आता चांगलीच वाढली होती. झपाटल्यासारखा विकी भोवती एरझाऱ्या मारू लागला. त्याचे डोळे मिटलेले होते, पण विकीचे डोळे आता अर्धवट उघडले होते. तो सारखा हुंकारत होता. मधूनच त्याच्या घशातून गुरगुरल्याचा आवाज येत होता. अविनाशनं त्याचं मन गटकत धरून ठेवलं होतं. अविनाशच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. जण विकीला धरून ठेवणं हे त्याला मोठा कष्टाचं ठरत होतं, तरी त्याची पकड घट होती. त्याची बोटं पांढरी फेक पडली होती, पण विकीचं अंग मात्र चांगलंच लालेलाल झालं होतं. असं भासत होतं की जणू त्याच्या अंगातून रक्तप्रभा चमकत आहे. विकी आता जागच्या जागी थरथरू लागला होता. उत्तरादाखल अविनाशने त्याच्या अंगावर विविध गोष्टींचा मारा सुरू केला होता. मोठमोठ्याने मंत्र म्हणू लागला होता. विकीचं थरथरणं वाढलं. त्याचा श्वासाचा आवाज आता फार वाढला होता. अविनाशचे डोळे अजूनही बंद असले तरी त्याला बदल जाणवत होते आणि त्याची विकीवर पकड अधिकच गट झाली होती. अविनाश जागच्या जागी मागं पुढं घुमू लागला, झुलू लागला आणि अचानक खोलीचा दरवाजा धाडकन
उघडला. ताटताट चालत आलेले विवेक सबनीस खोलीत आले. हा काय तमाशा लावला, सोड माझ्या विकीला. चालत्या गाडीला गपकन ब्रेक लागावा तसा अविनाशचं मंत्रोच्चारण थांबलं. त्याची पकड ढिली झाली. त्या क्षणी विकीची हालचाल थांबली. त्याचा लालबुंद रंग काळा ठिकर पडला होता. तो निश्चित बिछाण्यावर पूर्वत मूर्छित अवस्थेत पडून राहिला. त्याच्या श्वासाची लय पुन्हा एका क्षणात नियमित झाली. काय चाललं इथं, काय आहे हा प्रकार? विवेक फार संतापले होते. उत्तर न देता अविनाश खाली कोसळला आणि त्याची शुद्ध हरपली. माझ्या कामात तुम्ही व्यत्यय आणायला नको होता, अविनाश शांतपणे म्हणाला. त्याच्या आवाजात रागा किंवा आरोप नव्हता, फक्त वस्तुस्थिती विषद करत होता. पण विकीची स्थिती मला वाटलं. विवेक सबनीसांना फार अपराधी वाटत होतं. त्यांच्या येण्यापूर्वी खोलीत जे काही घडत होतं त्याची पूर्वसूचना अविनाशने मालतीला देऊन ठेवली होती. हे सारं काही अपेक्षित होतं. त्यातून विकीच्या या रहस्यमय दुखण्याचा इलाज होणार होता. हे मालतीनं थोड्या वेळापूर्वी विवेकना विषद केलं होतं. मध्येच व्यत्यय आला तर त्याचा परिणाम विकी व अविनाश या दोघांसाठी वाईट होऊ शकतो ही धोक्याची सूचनाही त्यांना अगोदरच देऊन ठेवलेली होती. विवेकने मध्येच हा विधी थांबवल्यामुळे दोघांमधील आत्मिक संपर्क अचानक तुटला होता आणि त्या आत्मिक धक्क्यानं अविनाश बेशुद्ध पडला होता. मोठ्या कष्टानं आता कुठं तो शुद्धीवर आला होता. साहजिकच स्वप्नी स्वतःला दोष लावत होते. असो, जे झालं ते झालं. पण मगाशी विकीशी म्हणजे पर्यायानं त्या शरीरातील त्या अनाहूत आत्म्याशी संपर्क करून काही धागीदोरे हाती लागलेत त्यांचा काही उपयोग होतो का ते पाहू. अविनाश अजूनही शांतपणे बोलत होता, मात्र त्याला बोलताना धाप लागल्याचं जाणवत होतं. मगाचा विधी त्याला फारच श्रमवणारा ठरला होता. थकवा अद्याप त्याच्या चेहऱ्यावर होता. कसले धागेदोरे? मालतीनं अधीरपणे विचारले. मला काही अस्पष्ट तुटक प्रतिमा दिसल्या. स्मृतीवर ताण देत अविनाश बोलू लागला. एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. मी पाहत होतो, मी जणू एक लहान मुलगा बनलो होतो. एक स्त्री बहुधा माझी म्हणजे त्या मुलाची आई असावी. तिचं विवळणं ऐकू आलं, पण तिचे डोळे मात्र हसत होते. माझ्यावर माया दाखवत होते, पण मी एकटाच भटकत होतो. शहरी भागच असावा तो, अनोळखी वाटत होता. मी घाबरलेला होतो. मग भीती वाटू नये म्हणून मी स्वतःशी बोलू लागलो. नाही, स्वतःशी नाही, मी हातातल्या खेळण्याशी बोलत होतो. एक विद्रूप कुरूप बाहुली होती. नाही, मुलीची बाहुली नाही, एखादं प्राणी, एक मांजर होतं ते. माझ्या आईनं माझ्यासाठी शिवलेलं ते ओबडधोबड मांजर, पण माझ्यासाठी मात्र आईची आठवण. आणि मग अचानक एक प्रेत दिसलं, मळकट पांढऱ्या चादरीत लपेटलेलं. मी खूप रडलो. मग माझ्या हातातल्या मांजराला घेऊन पळ सुटलो. माझी आई मला आता कधीच दिसणार नव्हती हे मला पक्क कळलं होतं. मी बोलत होतो, माझ्या मांजराशी बोलत होतो, जणू माझ्या आईशी बोलत होतो. तोच एक माझा सहारा होता. मग खूप निरनिराळे आवाज, जणू गर्दीचं ठिकाण. मला भीती वाटते. मी जोरात ओरडतो, खूप खूप जोरात ओरडतो. माझ्या हातातल्या त्या मांजराला घट्ट धरून ठेवतो. मग एक मोठा प्रखर प्रकाश. आणि मग धडधडत्या हृदयावर हात ठेवत मालती म्हणाली, मग पुढचं नाही आठवत मला काही. बहुधा कदाचित त्याच वेळी शुद्ध गेली असावी माझी. माय गॉड! विवेकचाही छाती धडधडत होती. याचा अर्थ, याचा संबंध मला मिळालेल्या माहितीशी तर नाही? विवेक चांगलेच हादरलेले दिसले. तुमची माहिती? कोणती माहिती? अविनाशनं विचारलं. ते सांगायला तर मी वर आलो होतो मगाशी, पण विकीचा तो विचित्र आवाज ऐकून त्याचं ते थरथरनं पाहून घाबरून गेलो आणि रागवलो तुझ्यावर. सॉरी, ते असू द्या दाजी, पण मी म्हटलं ना आता आपण त्याला काहीही करू शकत नाही. पण तुमची कोणती माहिती म्हणालात ती सांगा पटकन. या क्षणी कुठलीही माहिती मोलाची ठरू शकते. विकीला ते अभद्र गिफ्ट कुणी दिलं ते पाहण्यासाठी मी वाढदिवसाच्या पार्टीच्या वेळचे सगळे रेकॉर्डिंग पाहिले. प्रत्येक फ्रेम दोन दोनदा निरखून पाहिल्यावर शेवटी मला समजलं ते गिफ्ट कुणी दिलं. कुणी? मालतीच्या आवाजात संताप डोकू लागला. असं गिफ्ट देणाऱ्या व्यक्तीला चांगली शिक्षा मिळावी असं तिला मनापासून वाटत होतं. मिसेस पारिख. मग स्पष्टीकरण म्हणून अविनाशकडे वळत ते म्हणाले, बाजूच्या गल्लीत ती राहती बाई, म्हातारी आहे. ती आणि तिचा नवरा दोघंच राहतात. त्यांची मुले मला वाटतं इंग्लंडला किंवा आयर्लंडला असतात. मिसेस पारिखने ते गिफ्ट दिलं. हाऊ आर यू शुअर? पण का? मालती हैराण झाली होती. दोघंच म्हातारे लोक घरी राहतात. पार्टीचे निमित्ताने त्यांना तेवढाच विरंगुळा मिळेल आणि इथं जेवता येईल म्हणून बोलावलं होतं त्यांना प्रेमानं. आणि त्यांनी, छे, मला तर अजूनही खरं वाटत नाही आहे. पण हेच खरं. आणि मी मिसेस पारिखशी बोलून खातरजमाही करून घेतली. त्यांनी कबूल केलं ते गिफ्ट दिल्याचं. पण का म्हणून? आपण काय वेळ वाकडं केलं होतं?
हेच मीही त्यांना विचारलं. त्या म्हणाल्या, या गोष्टी या थराला जातील याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. म्हणजे सुरुवातीपासून सांगतो, त्यांनी मला जसं सांगितलं तसं संगतशीर सांगतो. त्यांची एक कामवाली बाई होती, तिच्यासोबत तिची एक लहान मुलगीही यायची अदनमनं. एक दिवशी ती एका काळ्या रंगाचं घाणेरडं खेळणं घेऊन आली. विकीकडे होते तेच ते मांजर, जवळपास 2 महिने अगोदरची ही गोष्ट. बारीकबाईंना ते खेळणं अजिबात आवडलं नाही म्हणून त्यांनी त्या पोरीला विचारलं, ते मांजर तिला कोणी दिलं? ती म्हणाली, तिला तिच्या वस्तीबाहेर म्हणजे रेल्वे रुळापाशी ते पडलेलं मिळालं. तिची आई तिला कुठलंच खेळणं विकत घेऊ शकत देऊ शकत नसल्यानं ती पोरगी या सापडलेल्या खेळण्याशी खेळत असायची, ती कितीही विचित्र दिसत असलं तरी. मिसेस पारिक म्हणाल्या, ते खेळणं ती पोरगी नेहमी त्यांच्याच घरी विसरून जायची. म्हणजे सुरुवातीला तरी त्यांना तसं वाटलं, पण नंतर काही कारणानं ती कामवाली बाई काम सोडून गेली, ती पोरगी घरी यायचं त्यामुळे बंद झालं. पण तरी ते खेळणं मात्र हटकून घरात कुठेही दिसायचं. 2 क्षण थांबून विवेकने दोघांकडे पाहिले. अविनाशचा चेहरा अगम्य होता, पण मालतीचा चेहऱ्यावर मात्र भीती दाटू लागली होती. पुढच्या तपशिलाचा तिला अंदाज आला असावा, तिला अनुभव होताच ना. वैतागून पारिकबाईने ते फेकून देण्याचा खूपदा प्रयत्न केला, पण विवेक पुढे बोलू लागला, पण दरवेळी ते मांजर पुन्हा घरात सापडेल, हाच तुमचाही अनुभव आहे? अविनाश अविचल आवाजात म्हणाला. हो, मग त्यांना वाटलं की जसं ते मांजर त्या कामवालीबाईच्या पोरीकडून त्यांच्या घरी आलं तसं ते आणखी कुणाला दिलं तर त्यांच्या मागची पीडा जाईल, म्हणून त्यांनी नाईलाजानं विकीच्या पार्टीची संधी साधली आणि ती ब्याद आपल्या गळ्यात मारली. त्यांचा हेतू तर सफल झाला, अविनाश म्हणाला, पण तुम्हाला त्याची काय जबाब किंमत चुकवावी लागली तर काय? मालती संतापानं थरथरत होती. याला काय अर्थ आहे? पारिकबाईसारख्या बाईनं असं वागव म्हणजे त्यांचा त्रास आपल्या घरी कसा पाठवून दिला द्यायचा? याबद्दल चांगलं खडसावलं पाहिजे त्यांना. मालतीचा राग अनावर झाला होता, त्याला कसा बसा पान घालण्याचा प्रयत्न करून विवेक म्हणाले, आता उपयोग आहे का त्यांना खडसावून? ते करता येईल नंतर. तू अगोदर शांत हो पाहू, आता सध्या काय करायचं ते ठरवूया. दाजी म्हणतात ते बरोबर आहे, अविनाशनेही दुजर दिला. आधी समस्या कशी सोडवता येईल ते पाहूया. काय करायचं? सुचतो का काही उपाय?